भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात नड्डा दाखल झाले. तिथं त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. संध्याकाळी 6 वाजता म्हणजे आताच ते दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा थोड्याच वेळात ते आढावा देखील घेतील आणि त्यानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांच्या संमेलनाला ते हजेरी लावतील. 3 लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचं संमेलन अंधेरीमध्ये होत आहे. तिथं नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेही या कार्यक्रमामध्ये असतील. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईतील कार्यकर्त्यांना भाजप अध्यक्ष जे पी नड्डा संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी नड्डा हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील. तर नड्डांचा हा मुंबई दौरा नेमका कसा आहे पाहूया. दादरमध्ये निवडणूक समितीसोबत त्यांची टिफिन बैठक पार पडली. निवडणूक संचालन समितीसोबत देखील एक बैठक झाली. बीएमसी मैदानात ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. रात्री 9 वाजता दादरमध्येच नेत्यांसोबत त्यांची एक बैठक होणार आहे.